नमस्कार, मी योगेश कुटे. लेटसअप सभा या कार्यक्रमामध्ये आज आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपल्यासोबत आहेत हिवरे बाजार गावचे सरपंच म्हणून राहिलेले पद्मश्री पोपटराव पवार. या नावाची वेगळी ओळख करून द्यायची कारण नाही आहे, कारण संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशभर ज्या पाणी क्रांतीसाठी असेल किंवा गाव उन्नतीसाठी ज्यांनी काम केलं अशी महाराष्ट्रातली जी मोजकी हाताच्या बोटावर अशी जी नावं आहेत त्याच्यामध्ये पोपटराव पवार यांचं नाव अतिशय अग्रभागी आहे. खरं तर त्यांना सरपंच पोपटराव पवार असेच राज्यामध्ये ओळखलं जातं. आणि हिवरे बाजार ते दिल्ली असो किंवा कलकत्ता असो असा ज्या जिथे त्यांचा ग्रामविकासासाठी असा सर्वत्र संचार आहे असे पोपटराव पवार आज आपल्याला संवादासाठी उपलब्ध झालेले आहेत. पोपटराव, आपलं लेक्चरमध्ये मनपूर्वक स्वागत. मला सांगा, तुम्ही 1991 मध्ये पहिल्यांदा सरपंच झाला, आता त्या घटनेला जवळपास आता 25 वर्ष होऊन गेली. या काळात गावं बदलली, शहरं बदलली, माणसं बदलली, प्रत्येकाच्या हातात फोन आला, टेक्नॉलॉजी आली, तर तेव्हाचं गाव आणि आत्ताचं गाव याच्यामध्ये तुम्हाला काय फरक जाणवतो? नाही, तेव्हा गावाकडे जायला दगड मातीचे रस्ते होते, पण आनंद मिळायचा त्या रस्त्यावर न जाताना. आता डांबराचे आणि काँक्रीटचे रस्ते आले, पण त्यावेळेस जो आनंद होता तो आज मिळत नाही. हा मला वाटतं एक मूलभूत बदल आहे, कारण सोयी आणि सुविधा खूप आल्या, पण त्या सोयी सुविधाच्या बदल्यामध्ये जे एक अपेक्षित होतं आनंदाची संकल्पना, मला वाटतं ती एवढं स्पर्धेमध्ये रूपांतरित झालं की आज प्रत्येक माणूस फक्त पैशातच आनंद मिळवण्याचा प्रयत्न करतो, आणि त्यामुळे खरा आनंद आज त्यावेळेस होता तो आज मिळत नाही, हे नक्कीच. पण हा तुम्ही जेव्हा असं म्हणता की प्रत्येक माणूस हा पैशाचा आनंद मिळवायचा प्रयत्न करतो, पण तेव्हा पैसा ही फार दुर्मिळ गोष्ट होती, लोकांना रोजी रोजीरोटी मिळून सुद्धा अवघड होतं, मग त्यांनी पैशामध्ये आनंद मिळवला तर त्यांचं चुकलं काय? कसं आहे की पूर्वीच्या काळी व्यवहार व्हायचा शेतकऱ्यांचा ग्रामीण भागातला, तो शेतीच्या उत्पादनावर, धान्य विकायचं किंवा कडबा विकायचा, मग कडबा विकून फार लग्नापासून घरातले सण उत्सव सुद्धा या माध्यमातून व्हायचे. परंतु आता मोठ्या प्रमाणात पैसा उपलब्ध झाला, आणि याला मूळ कारण दुष्काळात जन्माला आलेली महाराष्ट्राची रोजगार हमी योजना, आणि रोजगार हमी योजनेमुळे चार पैसे हातात आले, आणि आता प्रत्येक माणूस आज गावात असं एकही घर दिसणार नाही का ज्या घरात रंगीत टीव्ही नाही, मोबाईल नाही, मोटरसायकल नाही. या गोष्टी सुविधा म्हणून, म्हणजे पैशाच्या माध्यमातून ज्या सुविधा माणसाने मिळवल्या त्याचा सगळ्यात मोठा परिणाम जो आहे, दुष्परिणाम हा आरोग्यावर झालेला. माणसं पाय चालायचे बंद झाले, व्यायाम बंद झाला, आणि या नको ते असलेले शहरातले आजार सगळे गावापर्यंत आलेले. म्हणून मला असं वाटतं पैशाच्या माध्यमातून माणसं सामाजिक चित्र बदलला, आर्थिक चित्रही बदलला, पण आरोग्याच्या दृष्टीने मला वाटतं माणसं परावलंबी झाल्यासारखं वाटतं. पैसा गरजेचा आहे, पण तो एका मर्यादेपर्यंत वापरला पाहिजे, कारण प्रत्येक गोष्टच आपण पैशातूनच मोजायला लागलो तर मग मात्र. आणि हा पैसा म्हणजे गावामध्ये मला वाटतं जो वापरला जातो तो निवडणुकीच्या काळात फार वापरतो अशी चर्चा असते, तर तुम्हाला पण असं जाणवतं की या गावच्या ज्या निवडणुका आहेत त्या अतिशय खर्चिक आणि एक प्रकारे मतांचा आणि माणसांचा लिलाव यातनं होतो, हे तुम्हाला जाणवतं का? मला असं वाटतं लोकशाही प्रक्रियेमध्ये निवडणूक हा आत्मा आहे लोकशाहीचा, आणि निवडणूक का जे लोकप्रतिनिधी निवडून येणार आहे, प्रशासनातले अधिकारी अभ्यासातून येतील, त्यांच्याकडे बुद्धी आहे, आणि लोकप्रतिनिधीची निवड गावापासून ते दिल्लीपर्यंत हे त्याचं लोकल नॉलेज जो त्याला स्थानिक ज्ञान आहे त्या दोघांचा मेळ बसला तरच प्रशासन, अन्न, वस्त्र, निवारा आणि राष्ट्र उभारणीच्या दृष्टीने जे इन्फ्रास्ट्रक्चर लागतं हे करू शकतं. परंतु आज आपण पाहिलं की मागच्या 30-40 वर्षात निवडणूक प्रक्रिया एकदम बदलून गेली, का जो काम करणारा आहे पण त्याच्याकडे पैसा नाही तेव्हा तो निर्णय प्रक्रियेत जात नाही, आणि इलेक्ट्रिक मेरिट काय आहे तो खर्च किती करू शकतो, मग जो खर्च करू शकतो तोच राजकारणात यायला लागला, आणि तो जेवढा खर्च करतो तो पुन्हा काढण्याचा प्रयत्न होतोच. त्यामुळे कुठेही राजकीय व्यवस्थेला दोष देण्यापेक्षा मला असं वाटतं मतपेटी सुद्धा तेवढीच जबाबदार आहे. ज्या दिवशी नागरिक सद्विवेक बुद्धीने मतदान करेल कि बो प्रामाणिकपणे आम्हाला काम करणारा माणूस, मग त्याला आम्ही मतदान करू.
त्यांनी सरकारने आता सक्ती केली पाहिजे मताची. कारण एक राजकारणात नक्कीच आहे की स्वर्गीय राजीवजी गांधी यांनी 18 वर्षी मताचा अधिकार दिला. का तरुण हा गाव राष्ट्र उभारणीवाला आहे, क्रय शक्ती क्रिएटिव्हिटी त्याच्यामध्ये आहे, परंतु 18 वर्षी तो परिपक्वता नाही त्या. आणि तो जर दारू आणि पैसे घेऊन मतदान करणारा असेल तर तो तुम्हाला चालायला रस्ते चांगले कसे मिळू शकतील. 2021 मध्ये अशी तुमच्या गावची इलेक्शन पण गाजली, तुमच्या गावामध्ये बऱ्याच वर्षांची इलेक्शन झाली, ती राज्यभर गाजली, देशातही त्याची चर्चा झाली, तर त्या इलेक्शन मध्ये पण असं काही पैसे वाटप वगैरे काही झालं नाही. आता कसं झालं, पहिला अनुभव माझा गेल्या 25 वर्षानंतर आमच्याकडे निवड झाली. पहिली निवडणूक 1977 साली झाली, दुसरी निवडणूक 1983-84 झाली. आणि दोन्ही निवडणुकीच्या कालखंडात रोजगार हमीचे काम त्यातून आलेली व्यसनाधीनता झालेले गैरसमज हे होते. आणि तिसरी निवडणूक, कारण 89 ला मी बिनविरोध झालो, का की गावाचे वाद मिटतात म्हणून मी त्या ठिकाणी बिनविरोध सरपंच झालो होतो. आणि पुढे 95 ला फॉर्म भरले होते, पण आम्ही ग्रामसभेत ठरवलं होतं की गावाने एकदा निवडली की ज्यांना राहायचं राहा, त्यामुळे आम्ही 95 पासून कधीही तडजोड केली नाही. फॉर्म भरला भर, पण शेवटी ते विड्रॉ व्हायचे, शेवटच्या दिवशी बिनविरोध व्हायचे. पण गेल्या वर्षीच मात्र 2021 ची निवडणूक ही असं वाटलं होतं शेवटच्या क्षणात बिनविरोध होईल, पण ती झाली नाही. निवडणूक झाली, वाईट खूप वाटलं सुरुवातीला की एकीकडे पद्मश्रीची घोषणा आहे आणि दुसरीकडे निवडणूक होती. पण नंतर एक लक्षात आले, एक मनाची तयारी झाली, चला आता आपण 25 वर्ष काम केलंय गावात ना, चला गाव प्रामाणिकपणे कामाला मदत करतात का म्हणून आम्ही गावात निर्णय घेतला का ज्याला पसंत आहे त्यांनी गावासाठी मतदान करायचं. आणि एक आनंदाचं आहे की जरी निवडणूक झाली असली तरी असं एकच स्टेटमेंट विरोधकांचं आलं नाही की बा कामाच्या बाबतीत प्रश्न नाही, कामाच्या बाबतीत आमचं काही समस्या नाही. विरोधात उमेदवार होता, होता ना तुमच्या वॉर्डात उमेदवार होता, तिन्ही वॉर्डात उमेदवार होते, तिन्ही वॉर्डात उमेदवार होते. मग त्यांचं धाडस कशामुळे झालं की तुमच्या विरोधात तुमचं एवढं देशभर नाव इतके तुम्ही चर्चे का आलं. मी कधी हनुमार करीत नाही गाव, सगळ्यात महत्वाचं माझी नैतिक दर्शता असं, परंतु असं हवंभार राहिला मग त्याला हे नाही. त्यामुळे आजही तुम्ही गावात या, शाळा जर सुटली पहिली दुसरीचं मुलं मला जर पाहिलं ना टाळी द्यायला येतात, लहान मुलांना मित्र वाटतो मी. आणि तेवढे ज्येष्ठ नागरिकांचं पण आहे ते असतात, मग राहिले वगैरे राहिले, कोणालाही आम्ही बोललो नाही का तू का उभा राहतो. 9 जागांवरती 7 जागा होत्या, 7ही जागेत उमेदवार होते. मग आम्ही गावात जाहीर केलं का ज्याला पसंत आहे तो गावासाठी मतदान करेल, व्यक्तिगत कोणाला द्यायचं नाही. तेवढं लोकांनी गावाला मतदान केलं आणि मतदान केल्यानंतर निकाल लागल्यावरही आम्ही फटाके गुलाले काही नाही, पण पद्मश्री घेऊन आलं. पुन्हा मी आव्हान केलं, गावात आमचा एक ग्रुप आहे व्हॉट्सअपचा, त्यावर फक्त पॉझिटिव्ह गोष्टी असतात. आणि मग हे केलं की आपल्या सर्वांच्या प्रयत्नाने पद्मश्री मिळाला आहे, मग ते घेण्यासाठी आता मी फक्त जाणार आहे. गाव आहे, प्रशासन आहे ज्यांनी प्रामाणिकपणे मदत केली, त्या राज्यकर्ते आहेत, आणि गावाचं 7 समुद्रापार ज्यांनी छापलं. कारण गेल्या 32 वर्षात एकही जाहिरात हिवरे बाजारची कुठल्याही ग्राह पेपरला नाही, तर ती पत्रकारिता. म्हणून या सर्वांचा प्रतिनिधी म्हणून पुरस्कार घ्यायला चाललोय मी, आणि आलो आपण सगळे एन्जॉय करू. संपूर्ण गाव वचले, ते सुद्धा त्याला होते, ते सुद्धा सेलिब्रेशनला आले, पद्मश्री सेलिब्रेशनला आले होते. पण तुम्ही म्हणता की काम केल्यानंतर लोक मत देतात, पण पाटोद्यामध्ये दादा आपले पोरे पाटलांचं पॅनल पडलं किंवा त्यांची मुलगी पडली, मग असं का होतं? मग काम करणाऱ्यांचा हुरूप जात नाही का याच्यातनं? नाही, असं एक कधी लक्षात घ्यायचं, आपल्याला भविष्य कळत आहे. जी माणसं फक्त आजचा विचार करतात मग ते त्यांना दुष्परिणाम पुढे काय होईल, जे होईल ते होईल म्हणून ते हे करतात. पुढे आपल्याला माहिती आहे की उद्याच्या भविष्यकाळात ज्या समस्या येणार आहेत, ज्या घटना घडणार आहेत, तर आपण थोडं 2 पावलं मागे केलं पाहिजे. आणि आपण गावात काम करतोय म्हणजे तुम्हाला सगळे लोक अगदी स्वागतच करतील असं नाही, कारण राम राज्य सुद्धा रामाला वनवासाला जावं लागलेलं आहे, महाभारत त्यामुळे घडलंय, रामायण त्या काळात घडलंय, आणि आज संतांच्या काळात सुद्धा गाडगे बाबांना आणि राष्ट्र संतांनाही त्रास झालेला आहे. म्हणून आपल्याला कळतोय भविष्यकाळ, म्हणून आपण ते सहन केलं पाहिजे.
पण आपण जर जात एवढं करा मी सोडून देतो मग ते लोक तर तुमची वाट पाहून येत तुम्ही कधी पळून जाता. त्यांना फक्त वर्षभर चालू असलेल्या कामातल्या चुका शोधायच्या आणि आपल्याला काम त्याची मंजुरी त्याची अंमलबजावणी मग त्याची उत्तरं द्यायचं. आणि मला कालच्या निवडणुकीत जो 30 वर्षानंतर कामावर कोणी तक्रार केली त्याचं एकच कारण की आमच्याकडं 100% ट्रान्सपरन्सी आहे आणि गावामध्ये दर महिन्याचे अकाउंट येतं आमच्या ग्रामपंचायतीचे, पैसे किती आले, शिल्लक किती, खर्च किती झाला. आणि 31 डिसेंबरला अख्ख्या मागच्या वर्षी झालेल्या कामाचा रिपोर्ट देतो आणि पुढच्या वर्षीचं प्लॅनिंग करतो. शेवटी कामात ट्रान्सपरन्सी असले ना तर 90% लोक तुमच्या मागे उभे राहतात. पण तुम्ही भास्करराव निवडणूक हरल्यानंतर सल्ला काय दिला? नाही, भास्करावांचं का शेवटी निवडणूक होती म्हणजे काय लोकशाही आहे या देशात, लोकशाहीमध्ये कोणालाही उभं राहता येत. फक्त एक आहे की निवडणूक ही विकासाच्या दृष्टीने झाली पाहिजे. उगी जो चांगलं काम करतो मग त्याला पराभूत करायचं आणि पुन्हा गावाला मूळ जायचं. कारण का असं, काही लोकांचे इंटरेस्ट असतात, राजकीय संबंध असतात, त्यांना वाटतं आपलं आश्चर्य कमी होईल का. काही माणसांना गावामध्ये जमिनीचे व्यवहार असतात, काही गावातल्या सावकारकी असे व्यक्तिगत सुद्धा इंटरेस्ट असतात. तुम्ही किती वर्ष ग्रामपंचायतीमध्ये आहात? नाही, आता मी 89 पासून पंचायत सदस्य होतो 5 वर्ष अपक्ष, 92-97 चासगटातून आणि 5 वर्ष कृषी उत्पन्न बाजार समितीचा सदस्य होतो. पण तुम्हाला हे गावचं जी सीमा आहे राजकारणाची, ही सीमा ओलांडून म्हणजे सरपंचाला जिल्हा परिषद सदस्य व्हावं वाटतं, जिल्हा परिषद सदस्याला आमदार व्हावं असं वाटतं, आमदाराला खासदार व्हावं असं वाटतं, तुम्हाला नाही वाटलं आमदार व्हावं म्हणून? नाही, सुरुवातीला माझ्या डोक्यात राजकारण होतच त्यावेळेस गावात, कारण त्यावेळेस असं एखाद्या गावाने काय खूप केलं असं होईल असं वाटत नव्हतं, म्हणून डोक्यात राजकारण होतं. म्हणून मी पंचायत समितीचं इलेक्शन केलं आणि पुरा एक तयारी पुढची होती. 95 पहिली विधानसभा आली त्यावेळेस, त्यावेळेसही काही चर्चा झाल्या. आता ते आज चर्चा करणं बरं वाटत नाही. सांगायला पाहिजे तुम्ही लोकांना की तो जरा किस्सा जर सांगितलं तर बरं होईल की तुम्हाला कशी ऑफर आली होती ती. पण ती उगी त्याच्या चर्चा नाही. त्यावेळेस पारनेर तालुक्याचे आमदार होते नंदकुमार जावरे साहेब आणि वसंतराव कापरे साहेब विळद घाट म्हणजे विखे फाउंडेशन सदस्य आहे. मग ते दोघं माझ्याकडे आले होते. मग त्यांनी मला सांगितलं की पोपटराव तू मला आपल्याला लोणील जायचं आणि खासदार विखे पाटील साहेबांनी बोलवला. तर त्यावेळी मी पंचायत समिती सदस्य खासदार साहेबांच्या आघाडीतून होतो. स्वतः खासदार साहेब गावात 2-4 वेळा आले, ते स्वतःही माझ्या लग्नाला आलेले होते. अर्थात माझे सर्वांची सर्वप संबंध होतेच आणि त्यांच्या हे सगळं पाहिल्यानंतर मग त्यांनी विचारलं की ही निवडणूक करायची. त्यावेळेस मी ठीक आहे सांगेल म्हणलं, तुम्हाला 1-2 दिवस द्या मला. आणि त्याच वेळेस आल्यानंतर मग त्यानंतर ती घटना घडली आणि 8-10 दिवसात हा मी सांगतो साहेब म्हणला. कारण म्हणलं ते पैसे लागतात हे सगळं, पण ते सगळे म्हणले बाकीचे काय तू काळजी करू नको हे करायचं. आणि डोक्यात त्यावेळेस होतच. पण मग ते गावात आल्यावर काय आलं की आमच्याकडे पोलीस पाटलाची नेमणूक होती. सगळ्या गावांनी ठरवलं होतं की यांना पोलीस पाटील करायचं, कोणाचा वाद नव्हता. गावातल्या कार्यकर्त्याला एक आणि नंतरचे 2-4 दिवसात आज सुरू झालं की मला इतकं दारू बंद होती गावात, पुन्हा दारू सुरू झाली, बाकीच्या अडचणी आल्या, पुन्हा गावात गडबड वाद सुरू झाले आणि त्या पोलीस पाटलाच्या नेमणुकीवर पार कोर्ट मॅटर झाला. आणि त्याचा परिणाम आज झाला, 6 महिने पुरला, एकीकडे आदर्श गावाची घोषणा झालेली, गावात विकासाचं काम सुरू व्हायचंय आणि वनीकरणाचं काम आमचं ऑलरेडी चालू होत आणि त्यात अडचणी यायला लागल्या. गावात खूप पुन्हा दारू गोंधळ आणि मी 68 किलो वजनाचं 56 किलो झालो. तर एवढ्या मग आता ठरवलं का आता राजकीय करिअर करायचं का गावाचं भविष्य पाहिजे. मग तिथे निर्णय घेतला की आपल्याला गावाचंच काम करायचं. तर यानंतर राजकारणाचा विचार मग नम्रपणे मी बाजूल झालं. अनेक वेळा पेपरला बातम्या येतात, विचार नाही होती. आता मध्ये कल्पना आहे की आदरणीय ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन साहेब आणि पुण्याच्या कार्यक्रमात पोपटराव आमच्या बरोबर आम्ही तुम्हाला आमदार करतो एवढं म्हणल्यावर सगळी बातम्या व्हायरल होतात खरोखर. पण एक नम्रपणे सर्वांना मी सांगितलेलं की माझ्या कुठलंही आता राजकारण करण्याची गरज नाही. ते यासाठी जर हिवरे बाजार पाहिला राज्यातून देशातून माणसं येणार असल
अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पॉलिसी जर हिवरे बाजारच्या कामातून पुढे येणार असेल, कारण राष्ट्रीय रोजगार हमी जी आली महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना 2008 जयराम रघुवंश प्रताप सिंग मंत्री होते केंद्रीय ग्रामास, तर तिथे मी पहिलं प्रेझेंटेशन लिहिलं नॉन एडॉप मनरेगा, की आम्हाला मनरेगाची गरज नाही, आम्ही मनरेगातूनच वनीकरण कुरण विकास मृत संधारण जलसंधारण केलं, पाणी आलं, बँक आलं, डेअरी वाढली ना, तर आमची रोजगार आम्ही देतो बाहेरच्या लोकांना. आज आमच्याकडे 600 ते 700 मजूर 10 महिने गावात काम करतात. मग हे आहे तर मग आपण राजकारणाकडे का, कारण राजकारण शेवटी राज्यपाल आमदार केले तर आता ते झालं तर मग काय पक्षी शिक्का लागणार नाही. कारण कसं आहे राजकारण शेवटी चांगलंच आहे. आता आर आबांचं पाहिलं आपण की एवढी मोठी मुवमेंट राज्यामध्ये आर पाटलामुळे झाली स्वच्छतेची आणि खूप फिरलो राज्यभर, पण शेवट आर आबांना सुद्धा मोठा संघर्ष करावा लागला. त्यावेळी आबांचा फोन आलो मी कधी नाही, त्यांचा नारळ मी फोडला होता 20 ऑगस्ट 2004, कारण एक डान्स बार मुंबईचे बंद केले होते आणि त्यानंतर सगळा फोर्स तिथे उतरला होता. म्हणून जो कुठलाही पक्ष असो त्या पक्षात जो सामाजिक चेहरा असो त्याला शत्रू जास्त असतात. आणि आता पूर्वीसारखं विरोधी पक्षाची गरज नाही, स्वपक्षातच एक विरोधी गट तयार झालेला आहे आणि त्याच्यामुळे सगळ्यात मोठी अडचणी हे येतात. तुम्ही आर आर पाटलांच्या प्रचाराचा किस्सा सांगितला की तुम्ही त्यांच्या प्रचार सभेला सुरुवातीला गेला होता, पण तुमच्यावर एक असा थेट कुणी आरोप नाही केलेला, पण अशी कुजबूज असते तुम्ही राष्ट्रवादीकडे फार झुकलेले आहात म्हणून. नाही असं नसतं काय, आता मी फोन केला, आता मला गेल्या वेळेस आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी त्या आदर्श गाव योजनेचा हे दिला पुन्हा कॉर्पोरेटच्या याच्यात मुख्यमंत्र्याच्या देशकली VSTF सामाजिक ग्राम परिवर्तनचा मोठा प्रयोग केला गेला आणि तो प्रयोग हा होता की कॉर्पोरेटचे फंड्स आणि 1000 गाव हिवरे बाजारच्या धर्तीवर करायचे आणि त्यासाठी CM फेलोज निवडायचे आणि त्या फेलोच्या अख्खे ट्रेनिंग हिवरे बाजारला झाले आणि ते जी कमिटी केलेली आहे स्वतः मुख्यमंत्री अध्यक्ष आहेत, त्यात रतन टाटा आहेत, कुमार मंगलम बिर्ला आहेत, आनंद महिंद्रा आहेत, राजकुमार धूत आहेत, नीता अंबानी आहेत, अमिताभ बच्चन आहेत, सचिन तेंडुलकर, आमिर खान आणि त्या कमिटीचा मी पण एक सदस्य आहे. आणि प्रत्येक मीटिंग मध्ये गेल्यावर आवर्जून ते मला सांगायचे पोपटराव तुमचे अनुभव सांगा. ते कारण एक होतं का तुमचा जमिनीवरचा अनुभव आहे आणि आमचा प्रशासकीय, त्यामुळे असं काही नाही. मग आता बाळासाहेब विखे पाटील स्वतःच येऊन गेले, राधाकृष्ण विखे साहेब येऊन गेले, पुन्हा त्यानंतर बाळासाहेब थोरात दर 31 वेळा हिवरे बाजारला येतात आजही, ते मंत्री असू नसू आमदार असू नसू, फक्त मे महिन्यात विहिरी पाहिजे, पाण्याची लेवल पाहिजे आणि पिठलं भाकर खायचं आणि जायचं. पण तुम्ही असं आर आर पाटील सोडून राष्ट्रवादी सोडून इतर कोणत्या उमेदवाराच्या प्रचाराला सभेला गेला होतात? नाही, तेवढंच एक फक्त एक कारण होतं सामाजिक, कारण आबांनी त्या काळात महाराष्ट्रात जो जागवला होता तो एवढा मोठ्या प्रमाणामध्ये गावचे गाव बिगर पाहिजे ती मोठी मुवमेंट झाली होती. आणि तो माझ्या दृष्टीने आनंद होता की जर इतकी गाव बदलणार असल तर ते कुठल्याही पक्षाचं नेतृत्व असो, पण एक हे मी भाजपने बोलू सेनेने बोलू राष्ट्रवादी काँग्रेस RPI जमाती इस्लाम हिंद असो किंवा RSS असो कोणी बोलवलं आपले अनुभव जर राष्ट्र आणि समाजाच्या कामाला येत असेल तर मग ते मानलेच पाहिजे. काल म्हणजे गेल्या चर्चात आदरणीय केंद्रीय समाज कल्याण मंत्री रामदास आठवले साहेबांच्या मिसेजचा त्यांचा का त्यांना आमच्याकडे यायचंय, तर सगळ्यांना आता हिवरे बाजारला सर्वांना आकर्षण असं, म्हणून मी कुठलाही राजकीय कोणी म्हणलं पण मला वाटतं राजकारणात महाराष्ट्रात कोणी म्हणणार नाही पोपट पवार या पक्षाचे आहेत म्हणून. पण निलेश लेंके निघवंतर जाता का तुम्ही? मतदारसंघ तो आहे. खासदार तुम्हाला सांगतो ज्यावेळी दिलीप गांधी साहेब खासदार होते 3 वेळा 3 टर्म बरोबर आहे, ते एका वेळा प्रचारात हिवरे बाजारला आले नाही. ते म्हणायचे नाही पोपटराव एवढं छान काम तुम्ही केलंय ना मी 4 गाव जास्त मागल. तोच मुद्दा पुढे जाऊन विजय आवटी साहेबांनी 2 टर्म पण ते कधी हिवरे बाजारला मी फोन करायचो अहो येऊन जा मत कॅम्पर पोपटराव तुमच्या गावात एकही मत नाही पडलं तर चालेल मी 4 गाव मागून घेईन. ते निलेश लेंकेंनी सुद्धा आमदार होताना हिवरे बाजारला आले नाही आणि खासदार सुजय दादांनी सुद्धा प्रचाराला आले फोन करून सांगितलं पोपटराव फक्त मला भेटायला यायचंय तुम्हाला. मग हे जर राज्यकर्ते पाळतात कारण का की मी पहिल्यापासून आहे की मी त्या चौकटी मी तुम्हाला कुठल्या प्रचारात कोणा दिसलो असा सांगा
आणि नगर शिवारात आहे अनिल भाया होते ते पहिले आमदार होते, कारण त्यांचा भाऊ जो होता अरुण राठोड तो आम्ही एका टीम मध्ये क्रिकेट खेळायचो, तेव्हा भाय्यांच्या तिथं घरी कायम जाणं असायचं आमचं, आणि पहिली शिवसेनेची शाखा दिल्ली गेटला झाली त्याचे मेंबर आम्ही होतो. पण हे असताना कधी नाही, शहरामध्ये सुद्धा अरुण काकांचं जाय, त्यांच्या वडिलांपासून कुशियान याची आवड होती, आमचे माझे चुलत भाऊ पण, आमचे वडील आणि चुलते पण कायम गेले का त्यांच्याकडे कुशीच्या आखाड्याला, किंवा त्यांचं भजनी मंडळाचा पंचमीला मोठा कार्यक्रम किंवा असायचा ते बोलायचे. मग काकांचे माझे पर्सनल संबंध आहे. आणि त्यावेळेचा किस्सा ते असा आहे, कर्जुन्यामध्ये कैलासवासी दादा पाटील शेळके साहेब खासदार होते, केडगावला बंदास पाटील कोतकर त्यावेळी उपसभापती होते, आणि बुऱ्हाणनगरला शिवाजीराव कर्डिले साहेब आमदार झालेले होते, आणि तिघांनाही वाटायचं माझ्याकडे यांनी यावं. आता एक बाजू झाली का त्रास व्हायचा, पण त्यावेळेस मात्र शहरात क्रिकेट आणि याच्यामुळे काकांचे आमच्या राजकारणी शाळेत असल्यापासून संबंध होते, आणि त्यामुळे काकांच्या बाबतीत मी जातो आता शहरात संग्राम भाई आमदार असेल आणि शहरात माझं सर्वात जास्त मित्रमंडळ आहे क्रिकेटमुळे, आणि कोणी कार्यक्रमाला मला बोलवलं का शहराचे आमदार म्हणून ते असतात. मग स्टेजवर असलं की पण तसं तुम्ही कोणाची बाजू धरत नाही, याचा कधी फटका बसतो? नाही तसा काही फटका नाही कोणी हे करत म्हणायला, पण एक आहे की का असं शेवटी राजकारणात बरोबर गेलं तर योजना मिळतात हे आहे. सुरुवातीला त्रास झाला, तर पहिला डांबर रस्ता करायला आम्हाला 24 वर्ष गेले नगर बेटने गुंजाड रोडला. पण दुसरं मला विचारायचंय, आता जे मतदान असतं ते अनेकदा आता आपल्या पेट्या गावनिया फुटतात, तर गावने ऐकलं तर हिवरे बाजारला कोणाला मत कळली, तर तुम्हाला नेते फोन करत असेल तुमच्या गावात नाव एवढीच मत मला मिळाली किंवा चांगली मते मिळाली ते लोकांना कळत असेल हिवरे बाजारचं कळलं की कोणत्या. आता काल परवा चर्चा झाली त्यावर एक जनहित याचिका मी दाखवा, अजून कुठं भाष्य केलेलं नाही की एक जनहित याचिका मला दाखवायची दाखल करणार आहे, आणि ते यासाठी की पूर्वी मिक्स व्हायचं आणि आम्ही 92 ला सरपंच ज्यावेळी पंचायत समिती सदस्य झालो त्यावेळेस फक्त गावात मताचा विचार केली. मी कधी शेजारची कुठली गाव शेजारच्या विचारावर माझ्या, मी गेल्या 32 वर्षात पंचायत समिती सदस्य होतो तरी शेजारच्या गावात प्रचाराला कधी गेलो नाही, कारण का आपलं गाव एक राहावं असं वाटतं, शेजारचे का बिघडावं. आणि लोकशाही प्रक्रियात निवडणूक महत्वाची आहे, पण निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी समाजाच्या समस्या सोडवणं हे महत्वाचं असतं. समस्या सोडवणारी व्यवस्था जर गटातटात गेली तर समस्या सुटत नाही, म्हणून मग आपण पाहिले ज्यावेळी ओपन व्हायला लागलं, आता मी गावात माझ्या घरात सुद्धा कोणाला सांगत नाही मतदान कुठे करायचं, कोणाला विचार माझ्या गावचं. आणि पोलिंग एजंट आम्ही गावकरी देतो, पक्षाचे नसतात कुठल्या. आणि दुसरी गोष्ट, कारण त्या बूथवर जो संघर्ष होतो तो गावाला 5 वर्ष पुरतो. आणि दुसरी गोष्ट, सगळी वाहनं कुठल्याही पक्षाचं वाहन आमच्या निवडणुकीत नसतं, की आम्ही गावात आमची संस्था हे शंकरी ग्राम विकास, आम्ही वाड्या वस्तीवरची जेवढे वाहन आले आहेत त्यांना फक्त डिझेल देतो आणि वस्तीवरून मत. आमचं मतदान 11, 12, 1 वाजू सर 90% पुढे कायमच होत, आणि एकदा मतदान झालं का संपलं, मग कोणा वाद नाही होत विवाद नाही. पण काय होतं आजकाल कळायला लागण्यामुळे न कळत थोडस, मग एखादं वैयक्तिक नात्यागोत्या तो काम गेला, मग काय तुमच्या गावात मला आता थोडक्यात सांगतो. मागच्या जिल्हा परिषदेला आता माधवराव लांबखडे माझे चांगले मित्र, सगळ्यात कमी मत लांबखडेंना पडले होते, सगळ्यात कमी 2-1 नंबरचे मत सुनील गंधेंना पडले होते. आणि त्याला कारण त्या सुनील गंधेंचा दवाखाना आहे, कोणी गेलं का ते हे करतात, आणि मग कमी पडले. पण माधवराव लांबखडे सुद्धा कधी मला म्हणले नाही की तुमच्या गावात मला कमी मत पडले. आणि आम्ही बूथ वरचा चहा पाणी हा कुठलाही खर्च नसतो, आणि बोगस मारायचं नाही. जे पोलीस बंदोबस्ताला असतात, पोलिंग जे लोक येतात त्यांचं जेवणाचा खर्च सुद्धा आम्ही गाव करतो. ते सगळ्यात खुश असतात, तुम्ही कधीही येणार कुठल्याही निवडणुकीला, पुढच्या वेळी एखादा इंटरव्ह्यू घ्या, वोटिंग संपलं ना 5 वाजता तिथे येऊन काय लावून खरं केलं पाहिजे ते, की तिथल्या पोलीस कर्मचारी काय वाटलं,